इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस सत्याचा ध्यास। पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी रुपाली कांबळे, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। आदित्य ठाकरेच्या नेतृत्वात शिवसैनिक रस्त्यावर, जितेंद्र आव्हाडांची साथ। सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणारा राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल। 10 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग 5 दिवस पडला तर ही नैसर्गिक आपत्ती मानली जाईल। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे। राज्य सरकारचा आतापर्यंतचा शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे। ठाकरेंचा पाठिंबा कमी करण्यासाठी राजकीय डाव सुरू आहे असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले। नाही, राजकारणाचा स्तर तर घसरतच चालला आहे, पण ज्या पद्धतीने शब्दप्रयोग भाजपाकडून होतात, भाजपाला जर फडतूस या एका शब्दाचा राग आला असेल तर दस्तूर खुद्द फडणवीस साहेबांनी संजय राऊतांच्याबद्दल फाऊद दाऊद असे शब्द वापरणं हे योग्य आहे का? एका खासदाराबद्दल तुम्ही दाऊद असं शब्द सरळ वापरून जाता, याला काय अर्थ आहे? किंवा गलिच्छ पद्धतीने टिप्पण्या करणं, अरे तुम्ही महापुरुषांवर टिप्पण्या करताना आक्रमक झालं नाही? छत्रपती शिवरायांचा छत्रपतींचा आशीर्वाद भाजपाके साथ असं स्लोगन घेऊन तुम्ही उभे राहिला होतात, पण त्याच शिवछत्रपतींबद्दल जेव्हा कमेंट्स पास करण्यात आल्या, अत्यंत अश्लाघ्य टिप्पण्या झाल्या, कोश्यारी असतील, लोडा असतील किंवा लाड असतील या लोकांनी जेव्हा टिप्पण्या केल्या, तेव्हा मात्र फडणवीस जे आक्रमक नाही झाले। म्हणजे फडणवीसांना महापुरुषांपेक्षा सुद्धा स्वतःचा इगो जास्त मोठा वाटतोय का? हे वाईट आहे, हे चुकीचं आहे। ठाण्यामध्ये सभा झाली होती, ठाण्यामध्ये जो प्रकार घडला होता त्याबद्दल काय त्या महिलेवर तर दबाव आणलाच गेला आणि उलट रात्री त्या महिलेवरच गुन्हे दाखल केले, हे जास्त वाईट आहे। ठाण्यातच नाही, कल्याणमध्ये आमच्या आशा रसाळ नावाच्या ज्या संघटिका आहेत, कल्याणमध्ये ज्या आमच्या संघटिका आहेत आशा रसाळ नावाच्या, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले। चंद्रपूरमध्ये आमच्या एका महिला संघटिकेवरती 353 गुन्हा दाखल झाला आहे। सोलापूरमध्ये अतुल राजे भवर नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, ज्याच्यावरती 2016 त्याचा जुनी पोस्ट उकरून काढून त्याच्यावर आता शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण काय आहे, सोशल मीडियामध्ये सन्माननीय पक्षप्रमुखांच्या संबंधाने अगदी राजकारणाशी संबंधित नसणारी व्यक्तीसुद्धा जेव्हा व्यक्त होते, सकारात्मकता दाखवते, सहानुभूती दाखवते, त्यांना पाठिंबा दर्शवते, तेव्हा तो पाठिंबा कसा कमी होईल आणि लिहिते हात कसे थांबतील यासाठी म्हणून फडणवीस आणि टीम भाजपा यांनी रचलेला हा सगळा डाव आहे, याच्या पलीकडे आम्ही त्याला बघत नाही। तुम्ही आता ठाण्यामध्ये चाललेले हो, आज 3 वाजताचा मोर्चा आहे। हा मोर्चा एकूणच इथल्या गृहमंत्रालयाची जी मनमानी चालू आहे आणि प्रचंड प्रेशराईज होऊन जी सगळी पोलीस यंत्रणा काम करते या संदर्भाने आणि आमच्या विविध पदाधिकाऱ्यांवरती जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत या संबंधाने आजचा हा मोर्चा आहे। काही एकूणच जी टीका म्हणजे फडतूस असं फडणवीसांना बोलल्या गेल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील आवाहन केलं की एकदा बाहेर येऊन दाखवा। म्हणून हास्यास्पद आहे, बावनकुळे साहेबांमध्ये जर म्हणजे बावनकुळे साहेब आता हे कोणाच्या ताकदीच्या बलबुत्यावर बोलले असतील बरं, तर निश्चितपणे संघटनेच्या बोलले असतील, पण जर भाजपच्या संघटनं ह्याच्यावरती बावनकुळे साहेबांची जर एवढी पकड असेल, संघटनेवर तर त्यांची इतकी कुवत, क्षमता, ताकद हे सगळं जर त्यांच्याकडे असेल, तर ही कुवत, ही क्षमता, ही ताकद जेव्हा बावनकुळे साहेबांना याच फडणवीसांनी उमेदवारी नाकारली तेव्हा का दिसली नाही? मला असं वाटतं की बावनकुळेजींच्याबद्दल मला आपुलकी आणि आदर आहे, त्यांनी त्यांचा हा सगळा राग स्वतःची उमेदवारी मिळवण्यासाठी निश्चितपणे कारणी लावावा। आज युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघत आहे। या मोर्चामध्ये आम्ही सगळे सहभागी होत आहोत आणि काही ज्या फॅक्ट्स आहेत त्या आम्ही जनतेसमोर मांडण्याचा आज प्रयत्न करू। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना, सर्वप्रथम
कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि सर्वच पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेला ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. ज्योतिबाचा आशीर्वाद हा नेहमीच या सर्व भागावर राहिलेला आहे आणि हे करत असताना कोल्हापूरसाठी काही संकल्प आहेत की कोल्हापूर शहरासाठी जे पाणी आहे ते मे महिन्यापर्यंत कोल्हापूरमध्ये यावं की जेणेकरून कोल्हापुरांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सुटावा. पंचगंगेच्या शुद्धीकरणाचा एक मोठा प्रकल्प हा आम्ही राबवतो आहे. खरं तर आज 11 माझी त्याची मीटिंग होती एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटची आणि आता मी मुद्दाम एवढ्यासाठी मी युजली चार्टर्ड फ्लाईटने प्रवास करत नाही, परंतु दोन महत्त्वाचे विषय होते की ज्योतिबाचं दर्शन करून काठीचं पूजन करणं, ही जी काय परंपरा आहे ती परंपरा कायम ठेवणं आणि तेवढंच महत्त्वाचं आहे की पंचगंगा नदी आहे याचं शुद्धीकरणाच्या संदर्भात आज जी मुंबईला मीटिंग आहे तीसुद्धा ताबडतोब जाऊन मला अटेंड करायची आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं करत असताना कोल्हापूरकरांची जी शक्ती आहे ही शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने, छत्रपती ताराराणीच्या रूपाने, छत्रपती शाहू महाराजांच्या रूपाने वारंवार संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलेलं आहे आणि ते वैभव पुन्हा एकदा उभं करण्याचं काम ज्याच्यामध्ये शाहू मिलचंसुद्धा शिल्लक असलेलं काम करायचं आहे, हेरिटेज स्ट्रीट तयार करायचं आहे, शिवाजी पुलाचं जे आपल्याला एक नवीन रूपाने ते उभं करायचं आहे, ज्या ठिकाणी आपला घाट आहे पंचगंगेचा या घाटाचंसुद्धा सौंदर्य लोकांच्या समोर आलं पाहिजे, रंकाळ्याचं जे अर्धवट काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर कोल्हापूरची जी परंपरा आहे ज्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये 100 जुन्या ज्या तालमी आहेत त्याचं संपूर्ण कायापालटसुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि हे करत असताना ज्या ज्या परंपरा कोल्हापूरने जपलेल्या आहे, विशेषतः आपलं जे कुस्तीचं मैदान आहे याच्यावर लोक मातीवर बसायला लागतं, त्याच्याऐवजी या पावसाळ्यापूर्वी त्या ठिकाणी लॉन लावण्याला सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे खासबाग मैदानामध्ये जे जे लोक येतील त्यांना एक सुखद अनुभव येऊ शकेल. फुटबॉल प्रेमींची अनेक वर्षाची मागणी होती की फुटबॉलसाठी निधी द्यावा, तो निधी दिलेला आहे. आता माझ्यासमोर जो मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे कोल्हापूरच्या जुन्या ज्या बसेस झालेल्या आहेत त्याच्याऐवजी त्यांना इलेक्ट्रिकल किंवा CNGच्या बसेस देणं. गेल्याबरोबर पर्यावरण खात्याची माझी मीटिंग आहेच, ज्यावेळेला अधिवेशन असतं त्या त्या काळामध्ये पर्यावरण खात्याचा चार्ज हा मुख्यमंत्री महोदय माझ्याकडे देतात, परंतु याच्या पुढच्या काळामध्ये मुंबईची हवा शुद्ध करणं किंवा महाराष्ट्रातल्या नद्यांचं पाणी शुद्ध करणं या दोन्हीसाठी त्यांनी मला वेळ द्यायला सांगितलेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय पर्यटन नगरी बनवायचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. महालक्ष्मी मातेच्या परिसरामध्ये ज्या अत्याधुनिक टॉयलेटच्या सुविधा द्यायच्या होत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या भाविकांसाठी खुल्या होतील. प्रत्येक गोष्टीची जाहिरात करता येत नाही, अगोदर केलं आणि नंतर सांगितलं हेच आपण केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या सुविधा ज्यावेळेला त्या ठिकाणी निर्माण होतील त्याच वेळेला भक्तनिवासाचं कामसुद्धा महालक्ष्मीच्या परिसरामध्ये सुरू होईल. आजचं जे आपण पर्यटन विभागाचं जे एक माहिती केंद्र आहे ते सुद्धा ज्या ठिकाणी रोटरी क्लबने टॉयलेटसाठी म्हणून काही स्ट्रक्चर उभारण्याचं ठरवलेलं होतं त्या ठिकाणी हे घेतलं जाईल. इतर चपलाचे स्टँड वगैरे हे महालक्ष्मीच्या समोर असणं हे फारसं चांगलं नाही आणि म्हणून ते सगळंच काढून आणि पोलिसांच्यासुद्धा तिथं असलेल्या वेगवेगळ्या व्यवस्था ह्यासुद्धा वेगळ्या तऱ्हेच्या करून जसं पूर्वीच्या काळामध्ये आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर अत्यंत पवित्र असं दर्शन हे महालक्ष्मीच्या मंदिराच्या कळसाचं व्हायचं किंवा प्रवेशद्वाराचं व्हायचं, तसंच येत्या मे महिन्याच्या एंडपर्यंत हे सगळं कोल्हापूरकरांना झालेलं दिसेल. शेवटी हे सगळं वैभव हे छत्रपती ताराराणीने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचं वैभव हे टिकवून ठेवलं, शाहू महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला आणि ते वैभव संपूर्ण भारतवर्षासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की ते हातून घडणं हे सुद्धा श्रीदेवी महालक्ष्मीची आणि ज्योतिबाची कृपा आहे आणि ती कृपादृष्टी नेहमी आम्हा सर्वांवर आणि सर्व कोल्हापूरकर जनतेवर नेहमी असावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक गोष्ट अशी आहे की आम्ही एक स्कीम बनवलेली आहे की 75 ज्या शाळांमध्ये काही महनीय व्यक्ती शिकलेल्या आहेत त्या शाळांना आम्ही ग्रँट देणार आहोत आणि त्याच्याचबरोबर काही ग्रँट ही आम्ही स्किल डेव्हलपमेंटसाठी देणार आहोत.
त्या यादीमध्ये निश्चितपणे हे नाव येईल याची मी आपल्याला खात्री देतो. पक्ष मिळाला, नाव मिळालेलं आहे, मात्र ते ब्रँडिंग करण्यासाठी काही कंपन्या घ्याव्या लागतात. तर खरंच अजून उद्धव ठाकरेंची जादू शिवसेना म्हणून आहे का? एक गोष्ट अशी आहे की जादू ही नेहमी बाळासाहेबांचीच असते आणि बाळासाहेबांच्या जादूपासून लांब गेल्यानंतर काय होतं तर कालचा जो नाशिक कालचा जो मेळा होता त्याच्या जाहिरातीमधून बाळासाहेबांचं नावच गायब होतं. म्हणजे ही किमयासुद्धा त्यांनीच केलेली असणार. शेवटी आम्ही काय, आम्ही थोडेच छापले ते. म्हणजे एक प्रयत्न जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नेहमी राहिलेला आहे की बाळासाहेबांनी जी जादू निर्माण केली ती जादू नाहीशी करायची, तर त्यांनी काही प्रमाणामध्ये तो प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. कारण शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी उठाव केला आणि बाळासाहेबांचं नाव कायम ठेवलं, नाहीतर उबाटा हेच नाव राहिलं असतं शिवसेनेचं, आणि आतासुद्धा उबाटा नाव राहिलेलं आहे त्यांच्याकडे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अजूनसुद्धा बाळासाहेबांच्या विचाराबरोबर, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर, सावरकरांच्या विचाराबरोबर त्यांनी यावं आणि स्टेजवरून इशारे न देता ज्या ज्या वेळेला सावरकरांच्याबद्दल अपशब्द बोलले गेले त्याला थेट काँग्रेसला उत्तर हे त्यांच्यापासून दूर जाऊन द्यावं एवढं तरी त्यांनी करून दाखवावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे मला ह्याला लाखो लोक थांबतात. पुन्हा गोळीबाराची मोठी घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी एका प्रेमयुगलावर गोळीबार करण्यात आला, यात तरुण जखमी झाला आहे. शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. गोळीबार, लुटमार, छेडछाड, दरोडा, चेन स्नॅचिंग यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सोमवारी रात्री नांदेड शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरले. मातोश्री प्रतिष्ठान आयोजित कुसुमताई सभागृह नांदेड येथील रामनवमीनिमित्त प्रख्यात कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तन सोहळा पार पडला. रुपयाची जाणीव आहे तिला, माहित आहे माझ्या नवऱ्याने रक्ताचा घाम करून गाळला तेव्हा माझ्या ताटात भाकरी पडली आहे. माझा नवरा दिवस रात्र मरतो तेव्हा माझी लेकरबाळ सुखानं झोपतात. ती लबाडीचा रुपया घेणार नाही, कष्टाचा रुपया वाया जाऊ देणार नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं, म्हणून वैभव माहित आहे मला माझ्या मातीचं आहे. कोण म्हणतो रे माझ्या मायबाप हुशार नाही? अरे माझ्या भारतासारखे मायबाप कुणाचे हुशार नाही. फक्त काय झालं ना महाराज, बाही अंगावर गेलो आम्ही. आमच्यात हाय क्लासची व्याख्याच जरा वेगळी आहे. ताटात अन्न शिल्लक ठेवणं म्हणजे हाय क्लास आहे, ग्लासात ज्यूस शिल्लक ठेवणं म्हणजे हाय क्लास आहे, कपड्यांचा आकार छोट्यातला छोटा करणं म्हणजे हाय क्लास आहे. ज्ञान जर कपड्यावरच असतं मायबापा हो, तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई झाली नसती. शासकीय योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत गतिमानतेने पोहोचण्यासाठी शासकीय योजनाची जत्रा हा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणेची बैठक घेऊन नियोजन व अंमलबजावणीसाठी निर्देश दिलेत. भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. नांदेड शहरात महावीर जयंतीनिमित्त महावीर चौक येथील स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डी पी सावंत, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णे, माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर प्रकाश मुत्ता, सुमित मुत्ता, सुरेश हटकर, गौतम जैन आदींची उपस्थिती होती. मुखेड तालुक्यातील मुगट इंजळी मार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी जाहीर केली आहे. देशातील सर्व धर्मातील नागरिकांना त्यांचा हक्क त्यांना मिळायला पाहिजे असे प्रतिपादन समनक जनता पार्टीच्या माहूरगड येथील लोकार्पण सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संपत चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. उद्या माहूरगड येथे 9 तारखेला समनक जनता पार्टीचा लोकार्पण सोहळा आहे आणि तिथं अपेक्षा आहे की 2-3 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे. आणि समनक जनता पार्टी जो लोकार्पण सोहळा करणार आहोत त्यासाठी या महाराष्ट्रातून 2-3 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे. सर उद्देश काय तुमचा हे पार्टी समनक जनता पार्टी लॉन्च करण्यामागचा उद्देश आहे की या देशातील सर्वच क्षेत्रातील हिस्सा, या देशातील सर्व ओबीसी एससी एसटी विमुक्त लोक विमुक्त या सर्वांना देशातील साधन संपत्तीचा असेल किंवा राजकारणात असेल हा हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे, त्यांचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.